नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. दानोळी येथील कुमार विद्यामंदिर दानोळी शाळा नंबर 1 मुलांनी रिमझिम कोसळणाऱ्या पावसाला न जुमंता सलग 2 संध्याकाळी 7-11 या वेळेत गावातील संपूर्ण मंडळासमोर लोकमान्यांचा उद्देश सफल करण्यासाठी प्रबोधनात्मक संदेश पथनाट्याद्वारे सादर केला. यामध्ये डॉल्बीमुक्त गणेश उत्सव निर्मल्य कुंडातच विसर्जन करावे, फटाकेमुक्त गणेश उत्सव, धर्मजातीविरहित गणेश उत्सव, देशप्रेम जपणारी गाणी लावली पाहिजेत, धांगडधिंगा विरहित गणेश उत्सव, पारंपरिक खेळ जपले पाहिजेत हा संदेश देताना पर्यावरण जपलेच पाहिजे हा संदेश विविध फलक दाखवून देण्यात आला. शेवटी पर्यावरण वाचवा, देश वाचवा अशी शपथ सर्वांना देण्यात आली. या बालचमुनी प्रत्येक मंडळाला एक पारिजातकाचे रोप भेट देऊन कार्यक्रमाचा शेवट गोड केला. हा विशेष उपक्रम घेण्यात शाळेचे मुख्याध्यापक माननीय दादासाहेब भोसले सर व सर्व शिक्षक स्टाफ तसेच कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य विस्तार अधिकारी अनिल ओमासे, केंद्रप्रमुख जाधव सर यांचे विशेष मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. वर्षभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी व गुणवत्तेत सरस आणणारी ही शाळा विशेष उपक्रमामुळे पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरली आहे.